इतना सात दिन तक हा दीड महीना झाला माणूस उभा आहे किती भाऊ चार खातो का नेतो नेतो चार नेतो एखादी पेतो हा प्यायची सवय असली पाहिजे तेवढे 10 रुपये माझ्या गल्ल्यात वाढत अनेक वडापाववाले आपण पाहिले असतील पण समनापूरच्या वड्यावाल्या चाचांची बात कुछ और है। डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून अन्सार चाचा आपल्या खास शैलीतून ग्राहकांना आकर्षित करत असतात। त्यांना चटका थोडा सावता दे ए भाऊला तीन द्या भाऊ खातो का नेतो खातो तीन खातो सर बोला माई बाप। सोशल मीडियावर सध्या त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। हा वडे आणि 10 पाव हा कार्यक्रम नेता मध्ये राबो यांचा हे घ्या। अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर नाशिक महामार्गावर संगमनेर पासून अगदी जवळ कमी लोकवस्तीत असलेलं हे छोटंसं समनापूर गाव 1978 साली नसीब वडापावचे मालक अन्सार इनामदार यांनी हा व्यवसाय सुरू केला। ग्राहक देव असतो, ग्राहक राजा असतो, जेही शक्य होतं ते ग्राहकांमुळेच। राज्यभरातून या रस्त्यावर प्रवास करणारे अनेक लोक अन्सार भाई यांचा वडा खाल्ल्याशिवाय पुढे जातच नाहीत। नमस्कार, मी राजू भाई पठाण। आज आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे। समनापूर म्हटलं की सर्वांना आठवत होतो अन्सार चाचांचा वडापाव। अन्सार चाचांचं नसीब वडापाव सेंटर या ठिकाणी आहे। येथे वडापाव घेण्यासाठी किंवा खाण्यासाठी सर्व नगर जिल्ह्यातील लोक येतात। तर चला आपण भेटूया अन्सार चाचा वडेवाला यांना। हा वडे आणि 10 पाव हा कार्यक्रम नेता मध्ये राबो यांचा हे घ्या। हो घ्या माहिती नाराज ना करा। हो दहा देऊ का काय भाऊला दीड महिन्यापासून मोबाईल 10 वडे 10 पाव महाप्रचंड धारण करा पाच खाता का नेता पाच पाच नेता सर एखादी पेता का अमृत वाहिनीच अमृत पाच नेता पाच नेता बोला माई बाप हा कार्यक्रम क्रम बिन नेता मध्ये येते का। अच्छा अच्छा भाऊ सर्व नेता हे चार बिन नेता कर तशी आपली भारताची परंपरा आहे का नेता जास्त खाता म्हणजे माझ्याकडून घरी जाऊनच लोक खाता असं न्यायला। नमस्कार, मी किरण वाबळे। एक लोकप्रियतेचं जिवंत उदाहरण आपल्याला जर बघायचं असेल तर समनापूर येथील सुप्रसिद्ध वडेवाले जे चाचा आहेत त्यांच्याकडे आम्ही आलो आहे। अतिशय सुंदर वडापाव, संपूर्ण महाराष्ट्राला त्याची ओळख आणि असे अन्सार चाचा यांना आपण चर्चा करतो आहे। हां, माझं नाव अन्सार मोहम्मद इनामदार आहे आणि माझा वड्याचा व्यवसाय 1978 मी चालू केलेला आहे। ज्यावेळेस मी चालू केला त्यावेळेस हातगाडीवर चालू केला आणि त्याच्यानंतर कालांतराने समजा पत्रा टाकला असं करून वाढवलं मी माझा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचं मला प्रेम भेटलं आणि म्हणून आज मी म्हणजे ह्या ठिकाणी म्हणजे इटवर येऊन पोहोचलो आहे सर। कुटुंबामध्ये ना कुटुंबामध्ये माझा मुलगा आहे, माझी मंडळी आहे, एक नातू आहे मुलीचा मुलगा आणि एक मुलगी असं हे चार जण घरचे आणि बाकीचे 7-8 माणसं बाहेरचे। नाही पहिले कसं होतं का चार संध्याकाळी ह्या टायमाला 4 ते रात्री 9 किंवा 10 वाजत होते। आता काय झालं हे लॉकडाऊन झालं ना मागल्या वर्षीपासून 19 जे लॉकडाऊन पडून राहिले तर त्याच्यामुळं काय त्यांनी काय सांगितलं आमची ग्रामपंचायत आहे त्यांनी सांगितलं आणि संगमनेर तसे आदेशच होते का सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत असे पहिले ते त्याच्यानंतर त्यांनी काय केलं 7 ते संध्याकाळी 5 असं केलं त्यांनी। आता आपला धंदाच 4 सुरू करायचं 5 बंद करायचं त्यामुळं आम्ही काय केलं का सकाळपासून चालू केलं आहे आणि मग सकाळपासून चालू केल्यानंतर मग ती सवय लागून गेली।
आता दिवसभर चालू राहतं सकाळी 9 ते संध्याकाळी 9। पहिला वडा केला मी 30 पैशाला एक वडा विकला, 30 पैशाला वडा आणि पाव विकला आणि पाव भी तो मोठा होता, त्याला डाय घरी म्हणायचे। तो आत्ता 5 रुपयाला विकला जातो तो पाव, त्यावेळेस तो पाव 10 पैशाला आणि 20 पैशाला वडा, 78 बात आहे। आता कसं आहे क लोक सेल्फी काढतात फोटो काढतात, मला खूप आनंद होतो कारण कसं आहे का बा आणि ईटवर आपण येतो का नाही हे माहिती नव्हतं, म्हणजे थोडक्यात असं सांगायचं का आपण सायकल भी घेऊ शकतो आणि अशी आपली परिस्थिती होती। पण आज आपल्याकडं कसे भी 2 मोटरसायकली आहे, 1 4-चाकी गाडी आहे, असं तर मग बरं आहे बा। घरदार बांधून झालेले, सर्व पद्धतशीर झाले, त्याच्यावर मुलींचे लग्न केले, मुलाचं लग्न केलं, त्याच्यावर ह्या धंद्यावर नाही नाही। आता ते आता तो एकच मुलगा आहे मला आणि मग माझं ते सांभाळलं पाहिजे ना असं माझं मत आहे। आणि तसं त्याला विचारलं तर तो तेच म्हणतो का पप्पा मी तुमचाच व्यवसाय पुढं त्याला अजून नीन मोठं करीन, तर केला आहे त्यांनी मोठा असं नाही असं नाही। आता कसं आहे मला लहानपणापासूनच ती सवय होती, लहानपणापासून सवय म्हणजे अशी होती का मी तुमच्या माहितीसाठी सांगतो 68 किंवा 69 गारीगार विकायचो, त्यावेळेस गारीगार 5 पैशाला एक काढी राहायची आणि तिकडून आम्हाला 2 रुपये शेकडा भेटायची, आम्ही इकडं 5 पैशाला विकायचो। त्यावेळेस सुद्धा मी कॉमेडी करीत होतो, म्हणजे कशी कॉमेडी करायचो, चला लाल भाऊली धाला लावली, सासूवर धावली नवऱ्याला चावली, म्हणजे अशी ही कॉमेडी राहायची बाकी काही नाही, हसून खेळून। काकडीचं केलं, काळी मैना समजावा, काकडी जांब बोरं केळं भंगार हे सर्व त्याच्यावर केलंय मी। त्याचे राहायचे ना, आता त्याच्यामध्ये कसं राहायचं माहितीये का, आता ते तर लय हसण्यासारखी बात आहे, ती कशी राहायची काय करायचो मी आता खेड्यावर गेल्यानंतर काय करायचो, हैका जुना लोखंड पत्रे पुत्रे कुत्रे घेतो असं बोललो का मी, म्हणजे कॉमेडी ना बोलायचो असं, ते बारीक लई बारीक बारीक पोर राहील ते सर ते खरोखर कुत्र्याचे पिल्ले धरून आणायचे, पण ते आले का खुल्ले कुत्र्याचे पिल्ले घेऊन, तर आपण काय करायचं त्यांना एक काळी महिना तरी त्यांच्या हात आहे, आता इतकं प्रेमाने आले म्हटल्यावर त्यांना ते आणि भाऊ ते कुत्र्याला दे सोडून, म्हणजे कॉमेडी राहायची ती, तो पहिल्यापासून मला ती सवय होती। मी सर्व केले, भंगार केला, गारीगार विकले, जांबोर विकले, तुमच्या खत भरले, सर्व केलं मी, म्हणजे माझ्या हातातून काही काम नाही गेलं असं नाही। वाळू भरली, डबरमाटीच्या गाडीवर काम केलं, तुमचं ते पोयटा भरला, प्रत्येक वस्तू असं कुठलंही काम माझ्या हातातून गेलेलं नाही, कधी मी हे केलेलं नाही आहे। मी तुमच्या माहितीसाठी हलव्याचे इकडं काम केलं, हॉटेलमध्ये काम केलं, मग त्याच्यापेक्षा उंच हॉटेल आहे त्याच्यामध्ये काम केलं, त्याच्यानंतर खानवळीमध्ये काम केलं, मग थोडी उंच खानवळ आहे त्याच्यामध्ये काम केलं, म्हणजे असं तर त्याचे अनुभव होत गेले। आणि हा वडा जो तयार केला मी काय केलं माहिती आहे का, ते पूर्वी आणि आता बी करते पण आता चव नाही त्या गोष्टीला, पहिले दम बिर्याणी बनवायची, दम बिर्याणी तर ती भारी राहायची बरं का, तर ते दम बिर्याणीला तो जो माणूस आहे तो घ्यायचा मसाला, तर दम बिर्याणीचा मसाला आणि परत जो वड्याचा मसाला आहे ते मिक्स, म्हणजे दोघांचं मिळून मी माझा वडा तयार केला। हां, थोडी वेगळी थोडं हटके लागणार ते। हां, नाही लई आहे ना सर, आता काय तिळं जर बसलो खाता का नेता पेता खूप चालू राहतो, पण ते कसं तिळं एक वेळ चालू असलं ना मग, हां जसं भाऊ आता हां एखाद्याला मिरची द्यायची, भाऊ मिरची दे, मग आम्ही काय म्हणणार माहिती आहे, भाऊ दादांना चटका दे, आता एखाद्याला माहीत नसलं ना तो म्हणा चटका दे, तर मग त्याला बोलावं लागतं भाऊ चटका म्हणजे मिरचीला चटका म्हणतो आम्ही असं त्याला म्हणायचं, मग ते बरं, मग एखादा म्हटला का भाऊ मला 4 वडे दे खायला, मग ते 10 रुपये उरले, मग आम्ही त्याला म्हणतो भाऊ 4 तुम्हाला खायचे की न्यायचे, ते म्हणतात हा खायचे, मग ते 4 खाता भाऊ 10 रुपये उरले एखादी पेता का, म्हणजे असं हातबीत करून म्हणतो आम्ही थोडं पेता का,
आता पेता का तो विचार करतो पेता म्हणजे काय अहो साहेब अमृत वाहिनीचं अमृत आहे पाणी आहे हे पेता का असं विचारलं म्हणजे ते कॉमेडी करायची सवय पडून गेली मला हे आपल्यासोबत होते आन्सर चाचा अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आयुष्यात सगळे व्यवसाय करून त्यांनी आज त्यांच्या या वड्याच्या व्यवसायात अतिशय मोठा दम या ठिकाणी बसवला आणि काहीतरी हटके द्यायचं काहीतरी वेगळं द्यायचं ही त्यांची संकल्पना आणि हा त्यांचा स्वभाव नक्कीच त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप खूप उपयोगी पडला आणि आज असा छानसा संसार पाणी त्यांचा व्यवस्थित या व्यवसायावर चालू आहे चला तर भेटूया पुन्हा पुढच्या कार्यक्रमात नमस्कार.